संभाजी भिड़े पर फिर एक बार यशोमती ठाकुर ने निशाना साधते हुए इस बार कानून व्यवस्था पर सवाल उठाया है। यशोमती ठाकुर ने यह प्रश्न उठाया कि संभाजी भिड़े को गिरफ्तार क्यों नहीं कर रही सरकार। साथ ही उन्होंने कहा कि 15 अगस्त को कानून व्यवस्था का सवाल खड़ा हुआ तो इसके लिए राज्य सरकार जिम्मेदार होगी। तिरंगे का महत्व है और रहेगा। अगर किसी ने तिरंगे से छेड़छाड़ की कोशिश की तो जनता उसे माफ नहीं करेगी। त्यांच्यावर अजून गुन्हे का दाखल झाले नाही, त्यांना अजून अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न माझा राज्य सरकारला आहे। त्यांनी महात्मा गांधींना अपशब्द ते बोललेत, त्यांच्या आईंना त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, इतिहास तोड मोडतात, महात्मा ज्योतिबा फुलेंना काही बोलतात, पंडित जवाहरलाल नेहरूंना अपशब्दांमध्ये बोलतात, मग त्यांच्यावर गुन्हे दाखल का नाही आणि ते गजाआड का नाही असा प्रश्न सरकारला देखील माझा जास्त महत्त्वाची आहे। हो, तिरंगा हा महत्त्वाचा आहे आणि हा राहीलच। तिरंग्याला कोणी छेडायचा प्रयत्न केला तर जनता माफ करणार। कायदा सुव्यवस्था तर मग होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर हे सगळेजण बघतील त्याला आणि त्यांना गजाआड टाकलं पाहिजे असं माझं अजूनही मत आहे।